नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज या ठिकाणी ऊस आणि हरभरा याबद्दल मी माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे पाहावा. मी कृष्णागर्जे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज या ठिकाणी ऊस आणि हरभरा याचं नियोजन केलेलं आहे. आपण हरभरा अगोदर पेरला सरी पाडताना आणि त्याच्यानंतर ऊसाची लागण केलेली आहे आपण. तर या ठिकाणी ऊस लावून आज 25 दिवस झालेले आहेत. तर याला आता खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे, खत टाकायचं आहे. तर खत टाकत असताना आपण त्याच्यामध्ये एकरी, आता मी जो ढोस सांगणार आहे तो एकरच्या हिशोबाने आहे, DAP घ्यायचं आहे 2 बॅग 1 क्विंटल एकरला. त्याच्यानंतर पोटॅश घ्यायचं आहे 50 किलो. त्याच्यानंतर एक के मॅग म्हणून एक मायक्रोन्यूटनची बॅग आहे, तर ती पण घ्यायची आहे आपल्याला 25 किलोमध्ये 1 एकरला. आणि युरियाची 1 बॅग. अशा प्रकारे आपण पहिला डोस द्यायचा आहे, जेणेकरून फुटवा वगैरे व्यवस्थितपणे होतो. तर बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे कुठलं खत टाकावं, काय करावं, ह्याची भरपूर म्हणजे शंका असते. त्याच्यामुळं पहिला डोस आपण अशा पद्धतीने घ्यायचा आहे, जेणेकरून ऊसाची वाढ व्यवस्थित होते, फुटवा वगैरे व्यवस्थित होतो. तर ऊस आणि हरभरा हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर आपण ऊस लावलेला आहे 3.5 फुटावरती, सरी 3.5 फुटावरती पाडलेली आहे, आणि त्याच्या मध्य वरुंबावरती आपण हरभरा पेरलेला आहे. तर ते कसा पेरायचा, काय पेरायचा, तर मध्ये आपण जे सरी असते त्याला एक फण लावायचा आणि एक सिंगल नळीचा मोगा लावून ते पेरून घ्यायचं सरी पाडताना. त्याच्यानंतर आपण ऊस लावायचा, आणि ऊस लावून झाल्याच्यानंतर जर हरभरा नाही उगला तर त्याच्यावरती आपण स्पिन कलर पण लावू शकतो, जेणेकरून हरभऱ्याची उगवण चांगल्या प्रकारे होते. तर अशा पद्धतीने आपण ऊस आणि हरभरा याचं व्यवस्थापन केलेलं आहे. हा पूर्ण 4 एकरचा प्लॉट आहे. तर आपण प्रत्येक वर्षी करत असतो, ह्या वर्षीही केलेला आहे, कारण हरभरा निघतो. हरभरा जे काही आपण खताला ऊसाला ढोस वगैरे टाकतो, याचा खर्च जो होतो समजा शेवटपर्यंत, तो पूर्ण हरभऱ्यामध्ये आपल्याला निघतो. अशा प्रकारे आपण आंतरपीक जर घेतलं तर चांगलंच आहे, कारण ज्या काही ऊसाला खर्च लागणार आहे तो त्या हरभऱ्यामधून आपल्याला नफा त्याचा मिळतो. आणि नंतर ऊस पण हरभरा काढल्यानंतर मेहनत वगैरे करून व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थितपणे आपण तो ऊसाची वाढ वगैरे होते. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ऊसाला लावून 1-20 दिवस झालेले आहे, आता फुटत आहे ऊस. तर त्याचे बऱ्यापैकी डोळे वगैरे वरती निघत आहेत. तर आता सध्या आंबोनी द्यायचं चालू आहे खत टाकून, तर म्हणलं एक व्हिडिओ बनवा. ठीक आहे, धन्यवाद. पुढील व्हिडिओ मी टाकलच. ज्यांना कोणाला समजा माहिती हवी असेल त्यांनी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.